माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. वर्ग 5वा विषय परिसर अभ्यास भाग 2 आणि घटक आहेत 8 स्थिर जीवनाची सुरुवात. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, शेतीचे सुमारे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि रिकामी जागा येथे मिळाले आहेत. पर्याय आहेत इराण, इराक आणि दुबई. तर शेतीचे सुमारे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि इराक येथे मिळाले आहेत. प्रश्न दुसरा, नवाश्म युगाच्या सुरुवातीला रिकामी जागा घरे बांधली जात होती. पर्याय आहेत मातीची, विटांची आणि कुडांची. तर नवाश्म युगाच्या सुरुवातीला कुडांची घरे बांधली जात होती. त्यानंतर प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, एखादी प्राणीजात मांसाळ विण्याच्या प्रक्रियेच्या 3 मुख्य पायऱ्या कोणत्या? तर उत्तर आहे, 3 मुख्य पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत. 1, रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे. 2, त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे. आणि 3 आहे, त्यांच्यापासून दूध दुभते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे. प्रश्न दुसरा, समूहातील स्त्री पुरुषातून कारागीर कसे तयार झाले? तर उत्तर आहे, कौशल्य आत्मसात केलेल्या व्यक्तींकडे त्यांच्या विशिष्ट कौशल्यावर आधारित कामे सोपवली गेली. त्यामुळे मातीची भांडी बनवणारे, मणी बनवणारे यासारखे कारागीर तयार झाले. प्रश्न तिसरा, संकल्पनाचित्र तयार करा. या ठिकाणी एक संकल्पनाचित्र आपल्याला तयार करायचं आहे. त्यामध्ये विषय आहे मीठ, मिठाचे महत्त्व, मीठ मिळवण्यासाठी, त्यानंतर मिठाचा व्यापार आणि परिणाम यावर आधारित एक संकल्पनाचित्र तयार करायचं आहे. तर मिठाचे महत्त्व दैनंदिन जीवनात अत्यावश्यक गोष्ट, त्यानंतर बहुतेक गावांना मीठ दूरवरून आणावे लागत असे, मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूचाही व्यापार झाला आणि नवाश्म युगात व्यापार विस्तारायला मदत. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, कोणत्याही 5 पाळीव प्राण्यांची उपयुक्तता लिहा. त्यामध्ये कोणत्याही 5 पाळीव प्राण्यांची आपल्याला उपयुक्तता लिहायची आहे. त्यामध्ये 1, कुत्रा. कुत्रा घराची राखण करतो. त्यानंतर गाय, गाईपासून दूध मिळते. बैल, बैल शेतीच्या कामात उपयोगी पडतात. मेंढी, मेंढीच्या केसांपासून लोकर बनविले जाते. म्हैस,
म्हैसपासून दूध मिळते, अशा प्रकारे कोणत्याही पाच पाळीव प्राण्यांची आपल्याला उपयुक्तता लिहायची आहे। त्यानंतर प्रश्न पाचवा, आजच्या काळात पोलीस दलात कोणत्या प्राण्यांचा उपयोग केला जाते आणि कसा? तर उत्तर आहे, आजच्या काळात पोलीस दलात कुत्रा या प्राण्यांचा उपयोग केला जातो, कारण कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता ही तीव्र असते। एखाद्या वस्तूचा वास घेतल्यानंतर तो त्या वस्तूला शोधून काढण्यात सक्षम असतो, त्यामुळे गुन्हेगाराला पकडताना पोलीस कुत्रा या प्राण्यांचा उपयोग करतात। आता या ठिकाणी एक उपक्रम तुम्हाला दिलेला आहे, तो उपक्रम आहे तुमच्या परिसरातील पाच विविध व्यावसायिकांच्या ठिकाणांना भेट देऊन त्यांच्या कामाविषयी माहिती मिळवा। कोणत्याही पाच व्यावसायिकांना भेटी देऊन त्यांची माहिती मिळवायची आहे।